प्रदीप तळे ग्रँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी तुम्हाला आज नवीन पद्धतीचे मोदक दाखवणार आहे. त्या मोदकांचं नाव आहे चुरमा मोदक. चला मग तुम्हाला मी आता कसे बनवायचे ते दाखवते. मी आज तुम्हाला ना चुरमा मोदक दाखवते. त्याचं साहित्य आहे हे बदाम आणि काजूचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि 2 चमचे रवा घेतलेले आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि वेलची आणि जायफळची कुटून मी पावडर करून घेतलेली आहे आणि हा गूळ घेतलेला आहे आणि तूप आहे. पीठ मळण्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे. हे बघा हे गव्हाचं पीठ आहे, हे मी चपातींना वापरते ना हे पीठ आहे. जर तुमच्याकडे जाड जर पीठ असेल ना तर तुम्ही घेतलं तरी चालेल, कारण मग मोदक छान होतात त्याच्यामुळे जाड पीठामुळे. हे बघा हे 1 वाटी मी पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ना मी जरा जाडसर वाटण्यासाठी मी हा रवा घेतलेला आहे. आता हे ना मी पाण्यामध्ये भिजवून घेते. तुम्हाला जर लवकर खायचे असतील ना मोदक तर तुम्ही दुधामध्ये भिजवू शकता आणि जर जास्त दिवस ठेवायचे असतील ना तर मग तुम्ही पाण्यामध्येच करा. मी पाण्यामध्येच करणार आहे. आपण चपातीचं पीठ मळतो ना असं मळून घ्यायचं आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ना मी मोदक दाखवणार आहे. तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून करू शकता आणि मग घरी तुम्ही बनवा असे मस्त मोदक होतात बघा. आता हे मी चपातीच्या पिठासारखं मळून घेते. हे बघा असं चपातीसारखं पीठ मळून घ्यायचं. याच्यामध्ये मी ना गाईचं तूप टाकते. हे बघा मी गाईचं तूप टाकते. आता मी चांगलं मळून घेते. हे बघा मी आता ना याच्या बारीक बारीक ना अशा पुऱ्या करते. मी आता ना पुऱ्या लाटणार नाही आहे, तुम्हाला दाखवते कशा करायच्या त्या. हे बघा अशा पातळ करून घ्यायच्या आणि मग तुपामध्ये मी हे तळून घेणार आहे. हे बघा अशा पातळ करायच्या, हे लाटणार नाही आहे मी, हेच मी आता ना तळून घेणार आहे तुपामध्ये. अशा प्रकारे मी हे सगळं करून घेते. हे बघा मी अशा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. बघा मी हे लाटल्या नाही आहेत, मी हातानेच केलेल्या आहेत. अशा बघा अशा करून घेतलेल्या आहेत. आता ना मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये ना मी तूप टाकते. 2 चमचे तूप टाकणार आहे. थोडंच तूप टाकायचं, एक पुरी फक्त तळून घ्यायची. याच्यामध्ये तूप गरम होऊन दे, नंतर मी तळून घेते. बघा तूप गरम झालेलं आहे. आता मी अशी पुरी तळून घेते एक आणि तुपामध्येच तळायचे, कारण आपल्याला चुरमा मोदक बनवायचे आहेत ना म्हणून. आणि चांगले ना खरपूस पुऱ्या तळून घ्यायचे चांगल्या, मग चुरमा मोदक चांगले होतात. आणि तूप ना कमी तुपातच तळून घ्यायचे. तुम्हाला जर तूप नसेल तर तुम्ही तेलामध्ये पण करू शकता. चांगली खरबूस ना तळायला पाहिजे. बघा अशी खरबूस ना तळून घ्यायची. अशा प्रकारे मी यात पुऱ्या यायचं सगळ्या हे तळून घेते. हे बघा मी या पुऱ्या तळून घेतलेल्या तुपामध्ये. हे बघा आता हे थंड झाले ना की मी मिक्सरला लावते. तोपर्यंत ना मी या तुपामध्ये गूळ वितळवून घेते, कारण आपल्याला काय एक तारी वगैरे करायचं नाही, फक्त वितळवून घ्यायचं आहे गूळ. बघा गूळ वितळवून घेते मी आणि गूळ जेवढा चवीनुसार पाहिजे आपल्याला, गोड किती पाहिजे ना तेवढा गूळ घ्यायचा आहे आपल्याला. आता हा फक्त मी वितळवून घेणार आहे या तुपामध्ये. हे बघा या पुऱ्या आहेत ना, हे आता मी तुकडे करून ना मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. हे बघा आणि हे तुपामध्ये तळून घ्यायचे. मग मस्त हे मोदक मस्त येतात ना, चुरमा मोदक मस्त होतात मोदक. तुम्ही घरी बनवून बघा, तुमच्या बाप्पाला नैवेद्य कराच, नक्की करा. गणपती बाप्पाला नैवेद्य छान होतो पटकन. हे बघा हे मी ना बारीक करून घेते. ही बघा ही वेलची पावडर आहे ना, ही मी कुठून घेतलेली आहे पण ही मिक्सरमध्ये मी टाकते आणि आता हे ना मी वाटून घेते. हे बघा या पुऱ्या ना मी अशा वाटून घेतलेल्या आहेत आणि बघा किती मस्त वाटलेले आहे ते.
असं रव्यासारखं आहे बघा, असंच वाटून घ्यायचं, जास्त बारीक नाही वाटून घ्यायचं. हे बघा किती मस्त झालं आणि तुपाचा किती सुगंध सुटला आहे बघा. आणि तुपच टाकायचं जास्त करून. आता ना बघा हा गूळ वितळून घेतलेला आहे मी, बघा असं वितळून घ्यायचा गूळ. हा याच्यामध्ये मी टाकते, आधी ना मी एक चमचाभर तूप टाकते याच्यामध्ये. हे बघा एक चमचाभर तूप टाकते आणि हे असं एकजीव करून घेते. तूप टाकल्यामुळे ना मस्त मोदक होतात ते, तुम्ही असे घरी करून बघा. म्हणून मी तुम्हाला लवकर लवकर रेसिपी अशी दाखवते मोदकांच्या, मग तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाजवळ नैवेद्य म्हणून करा. आता बघा मी गूळ घालते याच्यामध्ये, गूळ घालते मी, जेवढं पाहिजे आहे ना तेवढं घालणार आहे मी. गरम आहे म्हणून मी चमच्यानेही करते एकत्र. हे बघा गुळ मी एकजीव करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये ना मी आता काजू बदाम टाकते. हे बघा हे काजू बदाम ना मी बारीक करून घेतलेले आहेत आणि हे बघा आता एक मिक्स करून घेते एवढे. हे बघा असं मस्त तूप घालायचं जास्त, पण हे बघा असं व्हायला पाहिजे. आता मी तुम्हाला ना मोदक बनवून दाखवते कसे बनवायचे ते, आणि घरच्या घरी मोदक होतात हे. हे बघा या भांड्याला ना मी तूप लावलेलं आहे, तेलाचा वापर नाही केला ना तरी चालेल, तुपाचेच मोदक बनवा मस्त होतात ते. असं चांगलं भरून घ्यायचं, म्हणून याला ना तूप जास्त लागतो, तूप जास्त टाकायचं, मस्त मोदक होतात हे. बघा किती छान मोदक झालेले आहे आणि बघा किती नक्षी आलेली आहे, बघा किती छान. अशा प्रकारे मी मोदक बनवून घेते सगळे. हे बघा चुरमा मोदक तयार झालेले आहेत, बघा किती मस्त झालेले आहेत बघा. आणि तुम्ही असे घरी बनवा मस्त होतात, एकच नंबर होतात, बघा किती छान झालेले आहेत ते. हे बघा चुरमा मोदक तयार झालेले आहेत. आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने घरी बनवून बघा, एकच नंबर होतात. आणि हा बाप्पाला नैवेद्य दाखवा तिथे, मस्त छान मोदक होतात. आणि छान छान कमेंट करा. चला मग बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.